नागरिकांना अजून तलावाचं पाणी मुबलक असून सुद्धा प्रशासन इकडे टाटर करत आहे, लोकांना द्यास टाटर करत आहे आणि पाणी सुद्धा साठा असून सुद्धा काही अधिकारी मुंड पर्वताच्या लोकांना हाताशी धरून इकडे डोळे झाक करत आहे. तरी आमची मागणी आहे साहेबांना, 10 जानेवारी रोजी आम्ही एक निवेदनद्वारा प्रशासनाला कळवलं होतं का तातडीनं तुम्ही या अर्जुन तलावाचं पाणी नागरिकांना सोडण्यात यावी, याच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही. तरी आम्ही स्मरण पत्र म्हणून एक पत्र अजून आणि दिलेलं आहे. तरी आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे, जनवरीमध्ये आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे, तातडीनं तो पाणी अर्जुन तलावाचा नागरिकांना देण्यात यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. औरंगाबाद महापालिकेच्या हद्दीतील शमशानभूमी 110 असूनसुद्धा फक्त 12 शमशानभूमीमध्ये मनपातर्फे सेवक नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि एक कब्रस्तानसाठी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आमची अशी मागणी आहे आम आदमी पक्षातर्फे की प्रशासनाने महानगरपालिकांनी प्रत्येक शमशानभूमीत ज्या समाजी शमशानभूमी आहेत त्याचाच माणूस तिकडे नेमणूक करण्यात यावी ही आमची मागणी आहे. अन्यथा आम आदमी पक्षातर्फे तिरवू आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.